नाटकामध्ये कसे करतात? नऊ महिन्याचा अनुभव आहे, उशीच वगैरे करून तयार करून ठेवलेला असायचं. तर मी गेले आणि केलं सगळं आपलं की त्या 1.5 मिनिटामध्ये पोट सापडेन मला. आणि मला दिग्दर्शकाची भीती, प्रभाकर पंतांची भीती की आता हे मला मारणार आहेत, घाब काय करू, शिव्या घालणार आहेत. घाबरून गेले की मी जाऊ कशी रंगमंचावर आता पोटाशिवाय. आणि प्रेक्षकांना ते 9 महिन्याचं पोट दिसलं पाहिजे की 3 महिन्याचं पोट आणि 9 महिन्याचं प्रेक्षकांच्या असे ह्या टोकापासून मी या टोकापर्यंत जात असते आणि ते 9 महिन्याचं पोट दिसत असतं आणि त्या पोटावर मला वाक्य मोठे मोठे बोलायची असतात आणि मग आतमध्ये मला जायचं असतं. तर मी आपली झोपले घाबरून की आता नको जाऊ दे, नाही सापडत आहे ना, मार खाण्यापेक्षा शिव्या खाण्यापेक्षा आहे तसं जाऊया. म्हणून मग मी रंगमंचावर आहे तशीच गेले आणि बसले, झोपले तिथे जाऊन. प्रभाकर पंत येतात, चंदिता अगं तुझ्या बाळाचं नाव काय ठेवायचं? अरे रहने देना तेरे को क्या करणे काय, सगळे वाक्य बोलले मी. अगं तुला पैसे एवढे द्यायचे होते मला. अरे मरणे दोना, बाळाचं नाव काय ठेवायचं? तेरे को तेरे बच्चे की पडीये, मेरे को पैसे की पडी, मेरे को मेरे बच्चे की म्हटल्यावर ते सरकतात की अरे हे काहीतरी वेगळं बोलायला लागले. तिच्यातलं मातृत्व त्या बाईचं जाग झालेलं असतं आणि ती त्याला तो विरोध करत असते. तर ते म्हणाले, अगं मधू उठ ना, उठून बस, तुला पुढे जायचंय, वाक्य बरोबर आहे, उठ उठ, असं मला ते खुणवायला लागले. तर मला काहीच सांगता येईना की मी पोट लावलेलं नाहीये म्हणून. तर मी आपली नुसतं सांगायची असं खुणाने सांगायला लागले. तर त्यांनाही कळे ना, अगं उठ ना म्हटलं, आता हे इथेच मार देत आहेत मला, उठ म्हटल्यानंतर तुम्हाला सांगते मला काही कळालं नाही. मी उठले अशी पटकन आणि म्हटलं काय होईल ते होईल, आपल्याला काय करायचं ते करू.